स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, भारतातील सर्वाधिक उत्पादन अमरपटन टेक्निकमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख, 23 जुलै 2024. शेतकरी मित्रांनो, आज आपण यावेळेमध्ये माहिती घेऊ की ॲसिपेट 75% याची फवारणी घेतल्यानंतर कपाशी या पिकाचे पानं किंवा इतर कुठल्याही पिकाचे पानं लाल होतात का, पानं कडक होतात का, किंवा पानं जळतात का. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की ॲसिपेट जर ब्रँडेड कंपनीचे घेतले किंवा चांगल्या कंपनीचे घेतले तर ॲसिपेटमुळे कपाशीचे पानं लाल होणार नाहीत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असा पण आहे की ॲसिपेट हे ब्रँडेड कंपनीचे किंवा चांगल्या कंपनीचे घेतले तर कपाशीचे पानं लाल होणार नाहीत किंवा पानं कडक येणार नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत त्याची संपूर्ण डिटेल माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवरचं सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच आपण प्ले स्टोर जाऊन अमूर पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी या पिकाची संपूर्ण डिटेल माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता. चाल तर सुरुवात करूया. सर्वात प्रथम आणि पहिला विषय, शेतकरी मित्रांनो, ॲसिपेटमुळं कपाशी या पिकाचे पानं किंवा इतर कुठल्याही पिकाचे पानं हे लाल किंवा पिवळे होत नाहीत. लाल पानं होण्याचा आणि ॲसिपेटची फवारणी घेण्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर एकदम चुकीचं आहे. आता महत्त्वाचा दुसरा विषय की ॲसिपेटमुळं पानं कडक होतात का, तर थोड्याफार प्रमाण जे काही सेंड्यावरचे कवळे पानं आहेत हे आपल्याला कडक झालेले बघायला मिळतात. ॲसिपेटचे प्रमाण जे काही 30 ग्रॅम आहे 15 ते 20 लिटर पंपसाठी, त्यामध्ये आपण प्रमाण अधिक टाकले तर हे पानं कडक होतात. आणि त्याचबरोबर जे काही आपण कॉम्बिनेशन शेतकऱ्यांना सांगतो, म्हणजेच ॲसिपेटसोबत आपण एक्स्ट्रा सांगतो किंवा मोनो, या तिन्हीपैकी कुठलेही एक आपण प्रत्येक फवारणीमध्ये आलटून पालटून घेत असतो. त्यामुळं ॲसिपेटमुळं याच कॉम्बिनेशनमुळं जे काही आपण शेतकऱ्यांना सांगतो, या कॉम्बिनेशनमुळं पानं हे कडक होणार नाहीत. त्याचबरोबर आपण युरियाची सुद्धा शेवटी 100 ग्रॅम शिफारस करतो. युरियामुळं जे काही पानं ॲसिपेटमुळं थोडेफार प्रमाणात कडक होतात ते सुद्धा कडक होणार नाहीत. कुठल्याही पिकाचे पानं जर अशा प्रकारे कवळे असेल आणि नरम असेल तर जे काही सूर्यापासून नंतर नायट्रोजन आहे चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. आता तिसरा आणि महत्त्वाचा विषय की ब्रँडेड कंपनीचे ॲसिपेट 75% घेतले तर कपाशीचे पानं लाल होतील का किंवा पानं कडक येतील का, तर हे एकदम चुकीचं आहे. सर्वात महत्त्वाचं मी पहिलेच आपल्याला सांगितलं की ॲसिपेट 75% घेतल्यामुळे कपाशीचे पानं लाल आणि पिवळे होत नाहीत. आणि आपण ब्रँडेड कंपनीचे महाग कंपनीचे जरी घेतले तरी त्याचा आणि जे काही आपण हलक्या कंपनीचा घेतो त्याचा म्हणजेच रिझल्टचा काही तेवढा काही फरक राहणार नाही. शेतकरी मित्रांनो, कुठल्याही पिकावर जेव्हा आपण अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये फवारणीची शिफारस करतो तेव्हा कंटेंट हा महत्त्वाचा शेतकऱ्यांना सांगितला जातो. आता आशाटाप हे जे औषध आहे याच्यामध्ये ॲसिपेट 75% हा कंटेंट आहे. आता कोणत्या कंपनीचं घ्यायचं हा महत्त्वाचा शेतकऱ्यांचा विषय असतो. कुठल्याही कंपनीचा जर आपण कंटेंट घेतला ॲसिपेट 75%, लोकल कंपनीचा घ्या, ब्रँडेड कंपनीचा घ्या, रिझल्ट आपल्या सारखाच आपल्या शेतामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे ॲसिपेट 75% घेत असताना आपण टाटाचा घेऊ शकता, नागार्जुनचा घेऊ शकता, किंवा त्यापेक्षा जर आपल्या स्वस्त मिळत असेल तर स्वस्त कंपनीचा सुद्धा कंटेंट ॲसिपेट 75% हे आपण घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय की कपाशी या पिकावर ॲसिपेटची फवारणी घेत असताना कुठल्याही प्रकारचे आपले नुकसान नाही. शेतकऱ्यांनी चिंता करण्याची, घाबरण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही. जर असं कोणी म्हणत असेल पानं कडक येतील तर त्यासोबत आपण कॉम्बिनेशनमध्ये औषधे शेतकऱ्यांना सांगत असतो. जर आपण अमूर पॅटर्नच्या शेड्यूलप्रमाणे कुठल्याही पिकावर फवारणी व्यवस्थापन केले तर नक्कीच आपल्या शेतामध्ये त्याचा वाईट परिणाम होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमूर पॅटर्न ग्रुपच्या.